आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सोयगाव तालुक्यात कोणताही गट आणि गण वाढलेला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे। त्यामुळे इच्छुकांना आता गट आणि गणाच्या आरक्षणाची प्रतीक्षा लागून आहे। त्यासाठी सोयगाव तालुक्यात उत्खंठा वाढलेली आहे। सोयगाव शहर वगळता तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे। सोयगाव शहराचा भाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमधून वगळण्यात आलेला आहे, त्यामुळे सोयगाव शहरात या निवडणुकांची रणधुमाळी होणार नसल्याचे स्पष्ट झाले। मागील पंचवार्षिक निवडणुकीत सोयगाव शहराचे नगरपंचायतमध्ये विलीनीकरण झाल्याने पूर्वीचा असलेला सोयगाव गट निवडणूक विभागाने विसर्जित करून शहराजवळील आमखेडा गावाला गटाचा दर्जा दिला आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने अस्तित्वात आलेल्या आमखेडा गट यामुळे पंचवार्षिक निवडणुकीत सोयगाव तालुक्यात गट आणि गणात कोणताही बदल झालेला नसून मात्र मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। त्यामुळे या निवडणुकीतही सोयगाव तालुक्यात परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे। शहरातील मतदार हा नगरपंचायतीचा मतदार झाल्याने 6,308 मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करता येणार नाही, त्यामुळे आमखेडा गावापासून जिल्हा परिषद आणि पंचायत गणाच्या सीमा निश्चिती करण्यात आलेल्या आहे। मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच सोयगाव तालुक्यात 3 जिल्हा परिषदेचे आणि 6 पंचायत समितीचे गण अस्तित्वात राहणार असून बनोटी गटातील काही गावे आमखेडा गटात कायम राहणार आहे। त्यामुळे बनोटीच्या वाकडी, तिडका, बोरमाळ तांडा, पहुरी ह्या गावांना आमखेडा गटाला कायमस्वरूपी जोडणी करण्यात आली असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले आहे। जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोयगाव तालुक्यात 82,987 मतदार आहेत। यामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा 9 मतदार संख्येत वाढ झाली आहे। सोयगाव तालुक्यात गट आणि गणांची स्थिती तीच असल्याने आता इच्छुकांना केवळ आरक्षणाची प्रतीक्षा लागली असून अनेकांनी पूर्वतयारीही हाती घेतली आहे, मात्र आरक्षण जाहीर झाल्यावरच इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी राजकीय पक्षांच्या दरबारी वाऱ्या सुरू होतील। आमच्या इथले आरोग्य केंद्र 7-8 वर्षापासून बांधून लाखो रुपयाचा निधी गुंतवून त्याचा गावकऱ्यासाठी काही सुपयोग नाही। ग्रामपंचायतीने भरपाठ पुरवा केला, आरोग्य खाता असेल, शिओ असेल, शिओ तर मुळीच लक्ष द्यायला तयार नाही, जिल्हा परिषदेने लक्ष द्यायला तयार नाही, जे सरपंच बसले त्यांनी पूर्ण गावकऱ्यासहित पूर्ण पाठपुरावा केला पण त्याचा 5 पैसे फायदा झालेला नाही। कोरोना काळात तर आमच्या इथे जवळपास 15-20 पेशंट जगावले आणि त्यांच्या गरज असताना कोरोना काळातही त्यांनी काही तीच वाजत गेली। जिल्हाधिक आपले तहसीलदार काही जिल्हा खात्याचे लोक आरोग्य खात्याचे खात येऊन गेले पण त्यांनी त्याचा काहीच पुढे मार्ग क्रमण केले नाही। आमच्या गावासाठी आरोग्य केंद्र फार महत्त्वाचं आहे पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाही, शिवतो मुळीच द्यायला तयार नाही।